मंडळी शुभ वर्तमान. काळ्या मातीतून सोनं पिकवणाऱ्या बळीराजाला शेतातील पिकांवरील कीड, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. मात्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या संकटावर मात करण्यासाठी एक साखरेहून गोड बातमी आहे. आता ऊसावर द्रोणद्वारे कीटकनाशक फवारणी करणारं नवं तंत्र विकसित झालं आहे. चला तर बघूया हे नवं तंत्र कसं काम करतं ते. जग बदलतंय, प्रत्येक क्षेत्रात नवनवे प्रयोग होत आहेत, विकासाच्या नव्या वाटा प्रशस्त झाल्या आहेत. त्यात कृषी क्षेत्र मागे कसं राहणार? कृषी क्षेत्रातही आता काळानुरूप बदल होतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शेती फुलू लागली आहे, त्यामुळे पीक अधिक फळतय, अधिक बहरतय. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बहरणाऱ्या या शेतीचं जिवंत उदाहरण म्हणजे ड्रोननं ऊसावर फवारणी. होय, आपण जे दृश्य पाहताय ते वास्तविक आहे. आता पारंपरिक फवारणीला बाजूला सारत त्याची जागा ड्रोननं घेतलीय. ऊस 6 महिन्यांचा झाल्यानंतर त्यावर कीड लागण्याची शक्यता असते, त्यामुळेच त्यावर फवारणी करावी लागते. पण ही फवारणी बरेचदा डोकेदुखीची ठरते. शेतकऱ्यांना फवारणी करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. अशा वेळी शेतकऱ्यांपुढेही पर्याय नसतो. तांबेरा, पोक्का, बोईंग, लालकूज, मोझेक आदी प्रकारच्या कीड ऊसावर हल्ला करतात आणि त्याचा गोडवा कमी करण्याला कारणीभूत ठरतात. अशा वेळी ऊसावर फवारणी करणं जिकिरीचं ठरतं. या समस्येवर आता शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीचा उतारा शोधलाय, त्यामुळे ड्रोन आता ऊसावरील किडीचा भक्षक ठरतोय. नागपूर जिल्ह्यातील भूगाव, गुमथळा आणि चिकना या गावांमध्ये ऊसावर ड्रोननं फवारणीचा पहिला प्रयोग झाला आणि तो यशस्वीही ठरला. भारतात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन प्रामुख्यानं होतं. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं आता विदर्भातही ऊसाची लागवड वाढलीय. विदर्भातील साखर कारखान्यांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बळ मिळालंय. हिवाळा, पावसाळा असो किंवा उन्हाळा, सर्व ऋतूत एकच पीक डौलानं उभं राहतंय, ते म्हणजे ऊस. या पिकाचं सुहित नियोजन आणि वेळोवेळी काळजी घेतल्यास उत्पादनात भर घालता येते. मानस उद्योग समूहाने तयार केलेल्या मायक्रो न्यूट्रियंट फॉर शुगर केन च ड्रोन द्वारे फवारणीचं प्रत्यक्षण बघणार आहे. हा ड्रोन जो आहे तो DJI ॲग्रिकल्चर स्प्रेइंग ड्रोन आहे. याची कॅपॅसिटी 12 लिटरची आहे आणि तो एका एकरासाठी अराउंड 12 लिटरच द्रव्य घेऊन जाऊ शकतो आणि ते त्याच्यासाठी सफिशियंट असतं. याची बॅटरी 10 मिनटं चालू शकते, 10 ते 12 मिनटं, आणि त्याच्यात तो 1 एकर ऊस कव्हर करू शकतो. याच्यात पूर्ण GPS मोड आहे आणि ऑटोमॅटेड मोड आहे. सो त्याच्यामुळे फवारणी करणं फार सिंपल आहे. आपल्या पाण्याची पण बचत होते, प्लस आपल्याला द्रव्य जे आपण टाकणार आहे त्याची पण बचत होते, कारण की तो एकदम एफिशियंटली त्याची फवारणी. मुख्य यूज याचा, जेव्हा ऊस एका हाईटच्या वरती जातो त्याच्यानंतर त्याला मॅन्युअल फवारणीनी करता येत नाही, याने आपली वेळेची पण बचत होईल. आणि अशा ठिकाणी आपण ड्रोन घेऊ जाऊ शकतो जिथे आपल्याला दिसू शकत नाही किंवा मॅन्युअल स्प्रेइंग फारच अडचणीचं असतं. ड्रोन फवारणीच्या प्रयोगादरम्यान आलेले अनुभव शेतकऱ्यांनी कृषी कल्याणशी शेअर केले. मी जवळपास 15 ते 20 वर्षापासून सलग कारखान्याच्या ऊसाची लागवड करत आहेत. या वर्षी आम्ही पहिल्यांदाच हा उपक्रम आमच्या ठिकाणी बघत आहोत. तसं पाहिलं तर मानस किंवा पूर्ती ग्रुप आमच्याकरता नवनवीन प्रकारच्या आयडिया शेतकऱ्याकरिता, कोणत्या प्रकारच्या असो ऊसाकरिता, त्या नेहमी आणत असतात. आणि आज इथे ड्रोनच्या माध्यमातून 7 ते 8 महिन्याचा जेव्हा ऊस होतो तेव्हा 7 ते 8 महिन्याचा ऊस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करता येत नाही. मायक्रोन्युट्रियंट्स म्हणा किंवा कालांतराने 1 सप्टेंबर महिन्यामध्ये व्हाईट फ्लॅश आणि पायरेलिया नावाचा एक रोग येतो आणि त्याच्यामुळे जवळपास 10 ते 15% पिकाचं नुकसान होते. त्याच्यामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा प्रभाव जास्त असतो आणि अशा वेळेस आपण जाऊन फवारणी करू शकत नाही. तर ह्या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा प्रत्यक्षिक बघितलं तर प्रत्येक शेवटपर्यंत, टोकापर्यंत आणि प्रत्येक ऊसाच्या झाडापर्यंत याची अगदी व्यवस्थित आणि चांगली फवारणी झाली. ऊसामध्ये आतमध्ये जाऊन मजुरांच्या द्वारे आपल्याला फवारणी करता येत नाही, अशा वेळेस या ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फवारणी जर करून घेतली, कीटकनाशक, बुरशीनाशक जे आपल्याला ते कीड दिसत असेल तर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करून घेता येईल.
काही रोग दिसत असेल तर आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करून घेता येईल. काही अन्नद्रव्याची आपल्याला कमतरता दिसत असेल तर द्रवरूपातलं अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला फवारून घेता येईल. आणि हे सर्व जर आपण वेळेवर जर करून घेतलं तर नक्कीच याच्यामध्ये 15 ते 20% उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. आणि मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी या ड्रोनच्या माध्यमातून आपण या ऊस पिकामध्ये फवारणी करून घ्यावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय भविष्यात कोणत्याही क्षेत्रातील यशाचा मार्ग आता प्रशस्त होऊ शकत नाही. म्हणूनच मानस उद्योग समूह सातत्यानं नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतो आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मानस समूहाचा कृषी विभाग प्रामाणिकपणे काम करतो आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा आणि ग्रामीण भागाचा विकास साधता यावा हे विकास पुरुष नितीन गडकरी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी हे सकारात्मक पाऊलच म्हणावं लागेल. हे आपले कृषी कल्याण.